करते ध्यान उभे बेटे वरी करते ध्यान उभे बेटे वरी गोर कटे वरी ते Krishna Hari Oh,
संत कृपा झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवेरेचला पाया उभारली देवालया नामातयाचा किंकर तिने केला विस्तार जनार्दन एकनाथ खांब धिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणा म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले वजा संत कृपा झाली इमारत फळाली पांडुरंग करू प्रथम संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवरे तिला पाया उभारले देवालय नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणा म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले वजा संत कृपा झाली इमारत फळाली विठ्ठल विठ्ठल राजा गादीवर बैल गोठ्यात कुत्रा दारात उत्तर एका झाडाची फुलं तोडली तीन हार केले एक हार देवाच्या गळ्यात गेला एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेताला गेला याच्या झाडाचा दोष काय लय सावधराव एका कुंभारानं तीन मडके बनवले एक दय हांडीला गेलं एक डाव्याला गेलं आणि एक मात्र्याला लघवीला गेलं कुंभाराचा काय दोष नाही पुन्हा आपण का फिरत आग एका खाणीतून तीन दगड आणली एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा एकावर लिहिलंय चपला येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही एका बापाची तीन पोर आहेत थोरलं ती शिप्यात मधलं तिरट खेळात लहान पुरगी घेऊन पळून गेलं आई बापाचा काय दोष एका विहिरीच पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं पाण्याचा काय दोष ऐका उत्तर आता राजाच्या देवाच्या गळ्यात गेलेलं हराचं प्रारब्ध उत्तम आहे कीर्तनकाराच्या गळ्यात गेलेलं हराचं प्रारब्ध मध्यम आहे आणि प्रेताला गेलेले हराचं प्रारब्ध कनिष्ठ आहे हा झाडाचा दोष आहे का ज्याचा त्याचा प्रारब्ध आहे बस फिट बसलं कीर्तन मग बैल गोठ्यात आहे हे त्याचा कुत्रा दारात आहे प्रारब्ध आहे राजा गादीवर आहे हे त्याच बस आता फिट बसलं प्रारब्धाचे तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ कनिष्ठ झाले तीन प्रारब्ध आता ऐका बरं का बारीक तीन प्रारब्ध आहेत प्रारब्ध तर कधी कुणाचं बदलवता एका बापानं दोन पुरींचे लग्न केले तोले जंग 13% पद संस्था काढून उतटील बापाची आवलं तोले जंग लगीन केलं पण एका पुरीला असा नवरा मिळाला कमरला कपट्याच्या चाव्या आल्या आणि एकीला असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू नये अंधार नको अंधार पडलं का आवलाद आली आता काळी पिशी दोन चार कुत्री त्याच्या माग पिशी नेली कुत्र्यानं लिंबूच घेऊन आला मुठला चेंडीत हे चिच तिच बस आता उलटे फिरायचे आपल्याला हा म्हणा नाही तर म्हणा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याच प्रारब्ध आहे दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याच प्रारब्ध आहे पण दशरथ पुत्र शोकाने मिळालं हे त्याच कर्म आहे शब्द बदलला बरं का आता आता कर्म आणि आता पुन्हा उलट फिरू आपण
दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध, दशरथ पुत्र शोकाने मेला हे त्याचं कर्म, पण जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध. आता पुन्हा उलट फिरू, जेवढं घुसळ डोक्यात तेवढं. जेवाचा बाप तर फळून मेला आणि फडफडणारा पक्षी देवाच्या मांडीवर मेला. पक्षी देवाच्या मांडीवर, देवाचा बाप बायकोच्या मांडीवर. त्याच कारण आहे, बायको पासून कोणाला सुख मिळत नाही, बाहेरून आणली तरी. आपल्याकडे कमी पडली तर बाहेरून आणली तरी. व त्या वाचणारी मंडळी झाला तेव्हा दशरथाला गंज बायका होत्या, पण जी खरी आवदस होती ती बाहेरून आणली होती. काही 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 इराक्षी होती. फुकट एवढं रामायणावर फट नाही झालं, बाहेरची बायको आणू नाही. त्याच्या पुढे समजा नवरदेव आंधळा आहे म्हणून त्याला बायको मिळाली, नवरदेव आंधळा होता त्याला बायको मिळाली, एखाद्याने बाहेरून आणली गांधारी आंधळी आंधळी होतात होत आंधळा पोरग नवरदेव, बायको गांधारी कुठून आणली होती, कंधारची होती. 100 पोर झाली तिला, एक अर्ध नाही, 100 क्वालिटी तशीच होती ती, पण नमुन्यावर या की खानदान मी त्या फ्रीला नाव नाही राहिलं. पुढे वाचलं का महाराष्ट्रात दुर्योधन पांचाळ वाचलं कोण आहे, दुःशासनचा ढाबा. अरे बाबाचा ढाबा आहे पण दुःशासनचा वाचलं का तुम्ही पुढे दुशीला पार, बाहेरची बाहेरको आणली वासर होते. एका मिनिटामध्ये रामायणाचा अख्ख्या सत्यानाश जिने केला तिचं नाव कैकेयी, आणि जिने 100 पोरं पैदा केली. करू द्या जाऊ द्या, पण महाराज या मंडळीने नीतीला हात घालून सगळ्यात ओढीत आणली. हात जिला घातला ती कोण होती, नीती होती. ती कोण होती, नीती. पण हे 100 नीती होती ती, पण हे 100 अवलादी अशा होत्या, यांनी नीती सुद्धा बाहेर ओढीत आणली. भागश वाटून झालं तो भाग सोडा, पण नीतीला सुद्धा हात घातला का नाही. महाराष्ट्रासारखी संस्कृती दुसरी नाही. कोणच्या काही डोकला येत का गुरी आणील तुला ते गुरी बिरी जिला सुन नाही ना सुन ती लई टकळ्या फोडी ती नाही डोळे देखत आणायची म्हणती माय डोळे अंग माया तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुनाली का ज्येष्ठ किंवा झालं पोऱ्याने बायको करेल नाही ना बायको ती पोर बोलू नाही देत नाही तो बायको करू दे अशी नीट करून टाकील बायको आपल्या पुढ नीट खरी नीट गपची बस असाच म्हणायचा तो बाप बाप असाच उड्या हल्या रे तो तर सासरवाडीला कांदे वाटेल करायला गेला तू का चिंगरे निवडी तो घ्या हो मार्दांची भाषा आहे माझी नाही जम्मू करी गर्जना जो देखिली नाही पंचाना कोल्याचा आरण कवर रे वा तुम्ही पा निम्या रात्री एक वाक्य सांगत मला दोघांना कधी झोपून देऊ नये आणि 5 जणांना कधी जाग करू नये. दोघांना कधी झोपून देऊ नये, एक उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. त्याच्या पोटात 2 घासतरी उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये आणि कथा कीर्तनाला झोपलेल्याला कधी झोपू देऊ नये. पण 5 जणांना कधी उठू नये, एक साप पडू द्या, 2 मोहाळ सापाला कधी उठू नये, मुहाळाला कधी उठू नये, झोपलेल्या शियाला कधी उठू नये, कधीच उठू नये, झोळीत झोपलेल्या बाळाला कधी उठू नये, उठू नये हे झोपणच राहू बोंग्याच करतात हे एवढी यानं. पण माणसं त्याला होते काही सुनाला जर अर्जंट काम असलं करायचं नसलं ना ती पोराला चिमटा घेते पोर पाहू का वांगे पाहू खरा देते. 5 जणांना कधी उठू नये, सापाला कधी उठू नये, ते पडूनच राहू द्या.
साप इक्वालिटी कठीण आहे, कोंबडी शहाण्या माणसानं पाळू नये, पाळायची असली तर घरापासून काही अंतरावर पाळावा आणि 1000-2000 पाळावा, व्यवसाय म्हणून करायला हरकत नाही, पण दरवाजा समोर कोंबडी नसावा. कोंबडीची विष्ठा जर सकाळी पायाखाली आली तर एक ब्रह्महत्येचं पाप आहे. ती काही स्वीची आवलत नाही, ती नर्तकी आहे, नाचली होती, ती नाचत होती, ती इंद्राच्या दरबारात नाचणारी नर्तकी आहे, ती दारू पिली एकदा आणि तिथं नाचताना तोल गेला तेव्हा तिला इंद्राने शाप दिला, तू कुंबडी होऊन खाई पटशील आणि पीस करून खाशील. होत भरपूर धान्य सोडा ना, माणसाला बोंबलायला होतं ही चूक, ती चालू चालू गेली, ती ही चुकलच सुद्धा नाही आतमध्ये गेलो. कोंबडी ती तिला खाणारी आवलात किती नंदाट असेल तुम्ही विचार कर ना. माणसं म्हणते जाग करू नये, आणि ज्यांच्या घरी कोंबड्या आहे ना त्यांच्या घरी सकाळी हळपात नाही, उठलं खुडू अख्ख्या परपंचेची खुडू खुडू. काही काहींच्या घरी तर धंदाच नाही दुसरा, धर कोंबडी पाय आंड हळपात नाही, तुळशीला पाणी नाही, एक अंगठीच गेली कोंबडीनं दुसऱ्या दिवशी अंगठी टाकली का नाही तरी गेला जन्म होत, पण राम जन्माला आला हे प्रारब्ध त्याच उत्तम होत, पण राजा दशरथाचं कर्म वाईट होत. अजून एक पुरा समजा ठेवायचा त्यातला, नवशी स्वर्गाधिपती झाला परंतु राहटी भांबवला आणि भजंग पावला, प्रारब्ध बदलवता येत नाही मान्य, पण मी एक वाक्य सांगतो तुम्ही हा म्हणाला तर नाही म्हणा, प्रारब्ध जर बदलवता येत नसेल पण कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पॉवर कमी करता येतो. ज्यांचा अख्या जगानं छेड केला ते जगद्गुरु ठरले आणि ज्यांना जवळच्यानेच त्रास दिला ते छत्रपती ठरले. प्रारब्ध बदलवता येत, ज्यांना शाळेत जायला फी भरायला पैसे नव्हते शाळेतले पोरं, ज्यांना शाळेत फी भरायला पैसे नव्हते ते राष्ट्राचे राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले, आणि ज्यांना कॉलेजला जायला ड्रेसही नव्हता फी नव्हती पण तोंड खास होत भाषण करायचं मला आणि सर्टिफिकेट पैसे मिळायचे तर कॉलेज ते पैसे विद्यार्थ्याला द्यायचे, त्याच्यावर त्यांनी एसपीएफ व्हायला पहिली निवडणूक लढवली होती, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील झाले. असं कोणी उठायचं नाही महानशिवाने, तुला काय वार काय गेलं तर पोलीस व्हायचे तुला, मी व्यायाम कर ना, 8:30 उठवतो पोलीस भरती झाला भोंगळा करून आला चहाचं दुकान हे सूर्य उदयाच्या पूर्वी उघडलेलं असत. अरे आमच चला उत्तर नाही द्यायचं, आता करंट लावून दिलाय तुम्हाला आनंदाचा, थोडस किचकट मुद्द्यात घालतो. दशरथाचा प्रारब्ध मग काय अर्ध होत, मी तुझे माणसं काय म्हणले माझे, राम जर देव होता त्याचा बाप कसा तर फडून गेला बाबा, अशा उरफाट्या पोथ्या नको आज रामाच्या पायाने आयल्या तरी मान्य, रामाच्या स्पर्शाने शबरी तरली मान्य, रामाच्या नावाने दगड तरली मान्य, मग स्वतःचा बाप सोडवलाच असता पण काय आडवं आलं, अशा उरफाट्या पोथ्या नाही वाजायला लोक, ते कीर्तनकार भजने भिजने कोणी असले तर त्यांना जेव्हा रावणाने सीता पळवली हे अजिबात लोकांना सांगणार, पळून जाऊ दे काय तुला तकलीफ नाही, पण रावणाला आयुष्यातील आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा सांगणार रोज, त्या रावणाचा असा खेळ केला आहे कीर्तनकारांनी भजनेनी सीता पळवली, पळू दे तुला काय तकलीफ आहे पळून दे, पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा, एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण, लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत, इथे साधं सरपंच झालं तर देवळ येत नाही, तुम्ही उरकून घ्या बघ, अरे तू 2.5 वर्ष ये या असं बावळ्यावर काय करतो,
साडेसात लाख रुपये घातले ग्राम पंचायतीचा सदस्य व्हायला आणि बाई मुका दिला पाहिजे टोळीची मुका तर लोक दिले इथे ते मोकळी गव्हा काय माणसे 12:39 लग्न दुपारा पण 39 लग्न 12:39 म्हणजे 1 लग्न 45 डिग्री तापमान धोत्रावाल्यांना दम निघा एवढं गरमान हे जीन पॅन्ट वाले बसाच्यात कशी या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके त्याच्यात नवर देव बायरा थाय 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 ते नवर देव उडी हाला त्याला शांत बाई बाकीचे म्हणले ते फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले काम आले चला थोडं पुढं किंवा पुढं जायचंच का आता अख्ख कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं पाहिजे तसंच तो ईद द्या त्या वाल्याचा केला लोकांनी ही भजनी घ्या तेव्हा लोक म्हणले वाल्यानं सात रांगण बामणं मारली एवढी बामणं होती का तेव्हा बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे येते एक बामण मारला अशी किती भरली सर एवढी बामण हानली कुठून होते इथं दोन चार गावा मिळून एक बामण त्याने एवढी हानली कुठून पण हानली तर आणली बामण डोंगराला गेलती का त्यांना गावातलंच खपा ना तुम्ही वाचिता कुठून तसं नाही येते वाल्यासारखा नशिबवान माणसच नव्हता मारा त्याला नारद भेटायला गेलाय आणि अगोदर रामायण झालंय मग राम झालाय फक्त वाल्याच्या जीवनात एकच गोष्ट वाईट होती त्याने संगत वाईट अशी केली नाही तर तो साधूच होता तुमचं मत काय आज तुम्ही मी सगळे खरंच सज्जले आपण कुणामुळे बिघडलो बस कुसंगे नाडीला साधू माणूस जन्माला आलेला एकही वाईट नाही फक्त मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून आहे सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आईपासून सापाच्या आईला पिलं होता ना सापाची आई बांधणं पडते बांधणं आणि पिलं माग पडतात काच दिसते पाशा त्याच्या बांधाला शेतकऱ्याला का तर ती पिलं बाहेर माग पडत असताना ती पुढं पळतील गपक्यात वळतील वळाल्यावर जेवढे सापडले तेवढे खाते जेवढे पळाले तेवढे वाचले मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून एक मित्र 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे सगळ्यात हलकट क्वालिटी आहेत 3 आता कीर्तन संपल्या संपल्या आपले मित्र तपासायचे बस तुम्ही माझी शेवटची भेट परत आपली गाडी यायची तुम्हाला मित्र गाडी वाढून पायी पायी भाऊ आपली गाठली आणि भाऊबंद आता बरं झालं मी मिळाले तुमची माझी भाऊबंद मेले बरं झालं त्या आऊला ती मुला नाही तर इतक्या नालायक आऊला ती भाऊबंद जिवंतपणे जगून दिली नाही मेले होते त्यांच्याशिवाय जात आहेत मग जुने लोक घरचेच 5 पोर का होऊन द्यायचे नको कळलं रामराम आपली स्टोली यांच्याकडून आणला महाराज आता लोक फक्त कडक कपडे घालून द्यायला लागले येत नाही तर भाऊबंद राहिले नाही खांदेकरी सुद्धा राहिले नाही 2-4 वर्षात काय म्हणते तुमचं माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे इंडाय लागले पांढरी केस लोक काली करायला लागल्यात बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात गडी फुट घालून जेवायला लागल्यात पोरी पोरांचे कपडे घालून बंगल घेण्या लागल्यात माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवायच्या नाही तर काय सुधारले जग थोडल्याच्या पोरांचं लग्न मोलाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला धाकट्याचा बैठकी नव्हता थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली पाहुणी बंद लावून निघले त्याच्याच बांधायला गेले तो पाहुणे नव्हता राम राम इकडं कुठं पाहुणी म्हणले आपली पोरगी नेली तुमच्या भावाच्या पोराला मग यानं बघते एवढंच म्हणायचं चांगलं झालं विषय बाबा जमत नाही पाहुणे काय ते तू सुटेल नाही
मी नाही तुम्ही नाही कोणी नाही चांगलं झालं घराकडे चला तू पाहुण्याला रस्त्यातच म्हणला आमच्या भावाच्या बरो तुमची पोर पा बर मोडलं लगे लगे नाही मोडलं टिपी जळाली गहूच वाढून गेला अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नावाच्या बिद्यात पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत भाऊबंद राहिले नाही महाराज भाऊबंद कुठे या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली वैकुंठ रथ आलाय आता वैकुंठ रथ आता 2-3 वर्षानं प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावं लागून तो रथ पेट्रोल टाकून घेतो बाप वाडा उलातला भाऊबंद मेले भाऊबंद आणि लोकांना पोर नाही त्याच्यात असं गोठा एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली ही पोर नव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली इनमिनी एक पोर गे ते सर्व्हिसला आहे त्याने कपडे काढले बापाला पाणी पाहिजे उघडा झाला तो त्याच्या बायकोने पाहिला कपडे काढ नव्हतो लई लांब जायचे बिगर चपलाच जायचे कोण नाही सांगा पाणी पाहिजे तुम्हाला ते धावपळ माई बहीण आता बाळापणाने माई बैल परीक्षेला गेली ती अजून आली नाही त्या निकाल घेऊन येते का माणसं राहिले नाही मला माणसं फक्त कडक कपडे घालून येते चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दावेत नाही याचे पैसे बोलावले माहित आहे तुम्हाला आपलं काय संबंध नाही डॉक्टर म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे आता काय संबंध काय करतात लाकडी सवाला म्हणजे नाही म्हणलं पण तो माणूस किती आता तुमचा वाडा तू लागला दावेचं प्रवचन करणार सुद्धा लई पंचायत पैसे मागायचे कोणत्या प्रवचन जातो संपूर्ण लोक जात्या कुठून नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी तो येताना म्हणला राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ येते पैसे मागाव म्हणा आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उतीन राहतो खाली उघडा बसून राहतो तो हत्याला सापडीत गेला तो उघडा स्वतः राम राम तो याचाच जोडीदार होता तो म्हणला काय तुमच्या वडिलांवर प्रेम वेळेत वेळ करून आहे पेट्रोल पुरती देते या काय करतो म्हणलं पण मी उघडाय ना ते पुढचे दे ना आणि शिदे महाराज माणसं फक्त कपडे घालून चांगले येतात त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का इतक्या दिवस तो माझी शेती खाली त्याने सांभाळली म्हणायला पाहिजे का खाली तो काय म्हणतो काय म्हणतो माहिती त्याला ढोस तसा आहे हा तू घरातला प्राणी भयानक आहे तू त्याचे इंजेक्शन धावू द्या भाऊ 2-4 महिने रजा काढ एक कांद्याचं पीक काढ पाठी सगळ कांदे तुला मग कळन तुला चिंगळी कशी होत होती बायकोचं ऐकायचं भावांच्या दुश्मनाला पण द्यायचं म्हणून कधी देणं द्यायचं मला आपले आई वडील गेले ना आपल्या भावाची जमीन ते जल देऊन टाकत तू तिकडे बाबरी लाव भाऊ नाही तर तसं ठेव तुझ्या पोरांची शापा मानलो का माफ होऱ्या भीक मागून जगत नाही तर सालं घाली ते हे यांच्या बायकालाही वाईट बोलायचं मारते आणि सगळी सगळी बायली राहते ती यांना फाशी घेतली घेत वर होती त्यांना आई बाबा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो आणि ती बाईनं आपलं ती अर्धवट मी तुझं जनावर आणेल ते शाळेतूनच तिला आखरीचं पत्र नाही ते एवढं पीक खाल्लं इतके दिवस खाल्लं ती 12 तास चिंगळ्या निवडी ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा 4-4 मुळे उसाच्या थोडी ती त्या 10 लिटर दूध काढी ती बिचारी मजुरीला जाते 200 रुपये रोजाला 45 डिग्री तापमानाला काम करते बघा जरा तिच्या डोक्यावर टायल ठेवलं ना उन्हाचा कांदे काढताना ते टायल 3 वेळा वाळला 3 वेळा वाळला करावा लागला एवढं तिने ऊन सहन केलं तेव्हा तिने 2-4 पाट्या कांदे काढले काय काम करता तुम्ही लिफ्टन वर जाते लिफ्टन घरी तिने याला डोस भरी ती तरी हिच्या मणक्यात गॅप आहे गोळ्याला अंधारे आल्या तू सगळी तरी का धरतीला ऐकू तुम ठुलं तुला मोकळ तरी तू येऊन छान काय काम करायचं नाही खोकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज त्याचं दुःख जाणीत काय करतात
पण सर्व्हिस वाल्यानं जर 90,000 रुपये पगार असेल, शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशाल वांगे, त्यानं लगेच देऊन टाकायला पाहिजे. काय फरक पडतो तुला 1 रुपया? तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू काय असं ऑफिसात गाडा मोडतो? 11 ला जातो 5 ला येतो 3 याला तर लगेच जातो. शिवाय गरीबाचे 10-20 खातो, तू तर पगाराला हाते नवे आणि रिटायर झाल्यावर येणार होतो. असं येतो आरतीला भाग इकडून पण सर घेतलो खाशील तुम्ही. कष्ट करायचे नाही काय नाही महाराज, दडी देण्याचं येते महाराज. ह्या जगात ज्ञानोबरायने 4 वर्ण सांगितले 8व्या अध्यायात. आयसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. खरं कष्टात जगणं फक्त शेतकऱ्याचे, बाकी सगळे भामटेचे सगळे भामटे. आम्ही सुद्धा चोरच, आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे, आणि ते मंडळी भांडूळ करते भांडूळ काय जवान का त्यांनी खाल घराघरात ठेवून तोला पुढं तुम्ही पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे आव्हाड परिवार, शेतकरी कुटुंबाने एवढा मोठा बंगला बांधला ना, याला 3 गोष्टी आहे. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधी, कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होत? आता हे एवढे कार्टे एवढा मोबाईल आहे, आपल्याला होत काय? 7 वीपर्यंत पाठी होती, तिला 60 आणि नुसतं खापार. कमरेला पट्टे नाही, करकुट्याला लाकूड. भूक लागली का 8 चाडवायचा, जेवला का 8 उतरायचा. आणि दप्तराची गोण म्हणजे खाताची गोण. होत काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू नवी पोत आंड्रप्यान नव्हती, अख्खा भोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज, पहिले वडे फुल राहायचे आणि आणखी पोरं उन्हाळ्यात आंघोळी रकडो भुंगळी शेट्या वड्याच्या कमरेला मंडळी पाण्यात, पाण्यातून यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. जवळ जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भुंगळी गॅंग पडायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाडी आवडलं ती आमच्या पुढे येते राजकुड होते रात्री नदीलो होतो. आता वड्यालचापली सवाला आता गेलं गेले आता शिकेवडे एवढं कपडे बांधले पटर आणते ते बापाला म्हणते काय केलंय माझ्या सगळ्या. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणणं मारली छटण्या मग आता काय करू? यावलं नाही म्हणजे पाणी मारायचं आहे म्हणजे घ्या ठोकून येसाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना, आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. खाली टेबल त्याचे हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावाला होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट SP होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? आय बाप होता आपला गरीब बिचारा, शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन पण पाया पडायचं शिक्षकाच्या, त्याला फी नाहीये पण परीक्षा. काय माणसं होती 9 वाजता आई कांदे लावायला जात आणि तो बरोबर म्हणायची भाऊ चहा भाकर काय आणि मग दुपारी जेवायला. आता आई दंडडी सांगते स्वयंपाक झाला नाही 20 रुपये नाही 15 ची 25 रुपये बापचा गोवा खाय तिथून आले हान तो भाव निसाली बचत गटाच्या मिटिंगला. महिलांच्या अनेक समस्या आहे हिट बाय पाय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का स्विच निघतील. आपल्या वेळेला 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं.
हटवलंच ते बाप बाहेर गेले होते वाजे असे आता 12 वाजेपर्यंत तो निघे बाहेर येणार आई म्हणते दरवाजा उघडत हा बापू येईल तो बाबे हरिपा झाला गेला बाबेची आई चार चार गुरुवार करतील सासराव पशी मारे आई दरवाजा उघडत हा बापू येईल बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेचे कीर्तन जायचे तेवढी बैल आज मांग दुपारी बाबलेलो होते ते आता सावलेलो बाग माझा 18 वर्षाचा सहा नाही त्याला काय बैल बांधा रोग झाला आलीच मध्ये त्याला जमन का नाही जमा जमा तुका ना देवाला सोडाय तुला त्याला पाहिलं भेंडवायला का मिळतो तू म्हणते त्याला जमा आई उलटी पोरा म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसाची मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी गुन्हेगारी वाढायला हेच खतपाणी हे काय कोर्स नाही कुठं इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठाते केलाय कधी अभ्यास आपण एवढ्या एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ काय त्याला एसी आहे का एसी आहे का पोटभर खायला का 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठाते बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्या 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्या आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीतात काय आपल्या टोणग्याला झाले 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले काय करते संपला सीजन आता मागच्या 8 वाजेपासून लग्न आहे संपलं आता बसले थोबट वाजून आता काय ते सीजन संपला आता किशन गला असतो नाही आता काय पर जेने पाडली तो रोज जाऊन जातोय तुम्हाला कोण पाडली जेनावर देवान 30,000 ती दारू आणली ते तालीच्या कामाला जातोय खरी आता कोण राहत नाही काय मी दामरी होशील बाई वाढव राहत भाडे बाईला वाढव सोनू तुझा माझ्यावर भरोसा सोनूच आहे त्यावर पण तुझ्या बापाचा नाही त्यावर पुरी मी नाचायचं लग्नात डीजे पुढे चिम्मा दे चिम्मा दे गाणी दरिद्री नाही तिची आई वडिलांनी तर घेतली बरोबर ती काम आहे गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ खाता गड्डे घेऊन पळून नाही तर नवरी संघ कलवरी गेली नवरी आली कलवरी आलीच नाही नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही माणसं आतून बदलली पाहिजे बाहेरून बदलून काय करता आज रक्ताचे ना थिबी ते संपून गेलेत काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला आणि एक कधी देणार त्याचं आपलं वाक्य देणार ठेवा मित्र पांढरीच्या पिलाला धोका भोक्या बसून येते आपण तुम्ही नाही काळजी करत मी आजात हनी सपोज कोणी जाऊ द्या तुम्हाला जागे वाढला मित्र तपासायचे भाऊबंद तपासायचे सगळ्यात नालायक भाऊबंद अहो स्वतःच्या पोरात लग्न सुद्धा चोरून जा माझी पळी आली माझं म्हणतात फायनल होईल भोत कोण म्हणतो का भोंग्या होईल भोंग्या तुम्हाला तुम्ही नका म्हणू पळून गेली ती पोर कालच सापडू ना भाऊ नको तुम्ही भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात सांग भाऊबंद मित्र कशी धोका देतात एका मिनिटात ऐका 4,30,000 माणसं रावणाच्या घरात रावणाला एक मेघनाथ नावाचा मुलगा होता त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होत आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले आता ए शाळेत जातो कर तू ए बऱ्या शाळेत जातो बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात
काय म्हणते बापाजी भाई, बापाजी भाई तू काय म्हणतो? बापाजी बहिणी आईच्या बहिणी नक्की नाही सांगायची गेलो मग शिराल जिंकला तिकडे तिकडे फुल तुटलं ना का करायला फुलाच्या पलीकडे काय करूया ना ही लहान रे स्वीच नाही ते का पोरला गुरुजीने विचारलं बाबा गावांची नाव सांग ती काढते म्हणलं चाळीस गावांत बारा मग गुरुजी पाहत होत राहिलं त्याच्याकडे मला शिकलूच काय तुला हे पोर गरज त्याला भेट चालित होते त्याला एक नाही त्याला भेट दुधी तिघा मला देत नाही काढावं लागत सरळ बसला आणायला बरोबर भटका ए गाडी झाड भिटका ए गाडी झाटका आणि रिलॅक्स बसायचं माझ्याकडे बा पैठे पेठे साधा रिलॅक्स आणि जोरच बोलायचं घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा आहे करेक्ट या दोन मे या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरात सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट करेक्ट या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई जोरात बोला बाई वाडेवर या सुन होत माझ्या नरसा नाही काय मला आमदार झाल्यासारखं बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली जस नाहीये भाऊ तासाच्या बाहेर पडलेलं बीक वळपायला तकलीफ करत हो पण पोसत नाही सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना आता घाबरायचं आवाज कमी येतोय जोरात बोला घाबरायचा आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला बरोबर आहे माना नका आलू तोंडाने सांगा बरोबर आहे मग त्याचा बाप नालाय की बोल का बाप आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला तुमचा प्रश्न एकदम जो आहे अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का पुरगी आई करेक्ट आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत आई आणि बाप आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमचे आई बाप सोडून दुसरं कोणी केलं शीस महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद ऐकून गेलो सुधरत नाही माझं बधीर होत आठवी चटणी नाही काही ना नवा धरता मोबाईल चैन उघडी ना तू नाही मोकळा काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही ए इथे इंग्रजीत मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण गडी मोठा हुशार त्यानं डायरेक्ट रामाला दाखवलं फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही बिभीषण रामाकडे गेला रामाला त्यानं डायरेक्ट टोचताला तुला खानदानी सीता मिळणार नाही तुला पहिलं इंद्रजीत मारावं लागेल पुत्र शोकानं रावण आपोआप मरण सल्ला कोणचा आहे सुलत्याचा मारायचा आहे पुतण्या सुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची पण त्याने दम दिला विभीषणानं इंद्रजीत तू मारायला जाशील पण इंद्रजीताला मारताना एक पथ्य आहे रामा तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजीताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येत कामाने कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला एवढं पथ्य पाळायचं काय सल्ला दिलाय इंद्रजीतानं पाठीमागं भात्यात हात घातला इंद्रजीतानं पाठीमागं भात्यात हात घातला
इंद्रजिताने पाठीमागे भाद्यात हात घातला मारा आणि समोरून असा पान आला तर इंद्रजिताचा ढोपरा तुटून आला महाराज ते लंकेत जाऊन पडला एवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिता देतात पान आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता पण फुटलेला घरातला होता आतापर्यंत धोका फुटलेले तो तुटलेला हात अंगलात पडला पाहिला म्हणलं रावणाची सून बाहेर आली रावणाचं घर साधन होतं मला विद्वान माणूस होता तो हे पोथ्या वाचणार नाही आडा मानवला रावण रावण इतका विद्वान माणूस होता मला तो तुटलेला हात तर सुनं पाहिला रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आलो म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली तिच्या बापानच केली ती कोणी केली मग लक्ष्मण कोण होते हे पाहुणे रेवले का आले आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या संपल्या जीव घाला ती म्हणली मुक्काम भाऊ हायवेला झोप आम्ही माणूस तू तर साहेब बैठकीत काही नीट मारायचा नाही तू जाय महाराज पाया पडून सांगतो बस ए पाया पडून सांगतो बस तऱ्या मास्तरांना आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा गमेंट लय दिवस टिकत नाही दिवस फिरतात दिवस फिरतात जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही चंद्राला सुद्धा ग्रह नाही जरा गमेंट कमी करा जवानी दिवानी लय दिवस चालत नाही आताशी का 11 वीला गेलाय तू प्राध्यापकाची पिंगल करतो त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला 1000 रुपये नाही तिलाही गरमाटा वा झाले तू खाजीत घेत होते बघला तू कुशीला झाला चालत रडला रावण आता इथं लय बारीक आहे का रावण का रडलाय माहितीये का मला राज्य आहे माझं जाऊ दे राज्य कधीतरी झालं होत आज मुलगा गेलाय माझा मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार माझ्यासून विधवा आहे ती आता माझ्या पुढे आज ना उद्या शहाणी माणसं विचार करत असतात ते बोलून दाखवत नाही रडला रावण मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज तो तुटलेला जो हात होता तो हल्ला मारा तसा हल्ला तुटलेला हात हल्ला असा तर तिने कागद पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला काय बोलायचंय मला त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला काय बोलायचंय खाली मान घालून रावण रडला तिने तुटलेला हात हातात घेतला रावणाच्या पुढे येऊन उभी राहिली विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली दिवस फिरतात 33 कोटी देव कोटून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पायऱ्या त्याच्या घरी गाढ होवळा आहे गणपती राम तेव्हा हे देव रावणाच्या घरी कामाला पण सुनबाई पुढे मान खाली घातली सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितलं विचारला ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी खाली मान घातलेला रावण म्हणला जा दरबारातली लोक रावणाला म्हणले तुला अक्कल आहे का काही तू ही सून तरुण आहे विधवा आहे ती रामाची बायको तू या धरत आहे उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून दे तू ही सून घेऊन जाय तू काय करशील रावण म्हणला मूर्खाओ ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्य स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे विद्वान माणूस होता रावण आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली हो कोणी नाही भाऊ आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात बाजी तो म्हणून आई थोडी बाय 5-5 पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ तुलाच ते खड्डेव कामाला जावं लागलो भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तोवर त्याचा मुक्काम पोथे ते दाणा निघून गेले हो त्याचा मुक्काम चुली ते पावसाला संपले हो खेकडं निघत नाही भाऊ दिवस फिरतात तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनूस घेईन मला लय पोर वार तिला बोलित्या पेतो म्हणून आता काय पिशी
जिरली भाऊ लई दिवस चालत नाही बांस आता खिस्सा रिकामा झाला ना खिस्सा जग संपलं काय मध्ये जग संपलं महाराज थोडेशी पैशाला किंमत आली तर या वर्षीच्या लग्न सराई मध्ये लोकांनी माम सुद्धा नवर द्यावा मऊ वैरानारे बदलावलेत माम महिला मंडळ जरा भान ठेवा भान जरा भान ठेवा आपला भाऊ गरीब आहे त्याचं धोतर फाटले फाटू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा हा जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाली असं नाही आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना मला तो कार्यालय शोभून दिसत तुमचं काय मत आहे एक वाक्य सांगा लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात कारण ते लग्न शोभात कोणामुळं आज लग्न लागून गेलं लोक जेवून गेले नातेवाईक लवकर जात नाही दोन तुळी इथं गप्पा मारणार दोन तुळी तिथं येऊ कमी बसा थोडा वेळ येऊ कमी बसा थोडा आज तुम्ही पैशाच्या कमेंटीत भाव बदलून टाकला भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला कडवा म्हणे त्याने मला बायपासच्या पैशाला सही नाही करून दिली तू काय पैसे घेऊन वर जायचं का असं अय चिलर घेऊन जाती वर अय महाराज वाक्य लिहिलं आहे का भाच्याच्या माग मामा का उभं करतात मी माझ्या बहिणीच्या माग आयुष्यभर उभा होतो तसा तुझ्या माग राहील मामा काय पैशाला माल झालाय लोकांच्या उतारला पैशाला कशात पैसे झाले रडला रावण पण दिवस फिरल्यावर कोण नाही कोणाचं स्वतःची बायको फिरली वा बायको सुद्धा फिरली रावणाची काय म्हणली मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐका उदाहरण मंदोदरी रावणाला म्हणली तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही शिता पडून आले तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही रावण म्हणला अगं मंदोदरे तोंडाला जरा लगाम घाल पोरगा गेला माझा माझं आयुष्य संपलंय ती म्हणली व्याजाच्या गप्पा सांगायच्या नाही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही एवढी सांगा रावण म्हणतो मंदोदरे मी सीता वायुमार्गाने आणली हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही मी 33 कोटी देव कोंडून ठेवले माझ्या पुढे हनुमंताचा काय प्रश्न आहे मग ती म्हणते तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही जसा रडणार आहोत काय दिवस येतात रडणारा रावण बंद द्यायला होतो बंद तर हे बरे इकडे लक्ष द्या ते मोबाईल मंदोदरीला रावण म्हणतो मंदोदरे मी माझी इच्छा शिंदेकडून का पूर्ण केली नाही ऐक मंदोदरे ऐक शितेला मी घाबरतो मी हनुमंताला घाबरतो हा माझा विषय नाही मी माझी इच्छा शितेकडून आत्ताही पूर्ण केली असती आजही केली असती कालही केली असती सीता माझ्या ताकद आहे पण बंदोदरे मी माझी इच्छा शितेकडून का पूर्ण केली नाही ऐक बंदोदरे ऐक ऐक बंदोदरे सीता पळवायला मी गोसव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी पुढे गेलो सीता झोपडीत होती मी झोपडी समोर उभा राहिलो तेव्हा माझ्या तोंडातलं वाक्य केलं होतं माय भिक्षा वाढा आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला तुम्ही नादी लागत कुणाच्या रावण रामानं फक्त मारलाय खरा संपवलो कोणी जरा विचार करा हे देवडे बावडे जरा नीट ऐका हे दावी वारवीचे टोणगे मराल देवडे बायका मिळान आता महिला मंडळ उत्तर द्या पटकन तुमची पुरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहा का समाधानी त्याला काय घ्या लुगडे मिळाले बास तरुण पोर उत्तर द्या पटकन आता बायको मिळवणं सोपं आहे का नोकरी निवांत डोकं खाजवा नोकरी मिळवणं सोपं का बायको मिळवणं सोपं नोकरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत लागल बायको ना सोडून द्या आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या काय त्याच्यात मध्ये नाही आता स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा आणि तेवढे दिवस काढा
शंभर पोरांमधले 30 पोर 35 पोर होते, 10 पोर 40 पुढे रेजच गेली. बायको कोण बायको दिन नालायक होतो थोडा नीट अभ्यास करा. बायको काय मिळणार नाही. 100 कुटुंब आहेत. किती? त्या मधल्या 30 कुटुंबांना दोन्ही मुलंच आहेत. आता शिल्लक किती राहिले? 70. त्यातल्या 20 जणांना बायकाच नाही. आता किती शिल्लक आहे? 50 पोरींना 100 पोर ऍडजस्ट होशीलच कसे? काही झालं तर 30 वर्षही गावात राहणार. काही हवीनच नाही. आपल्याकडे 30 तारे पण तंतोतंत बायको नाही. आता तुम्हाला बायको पण दिलो. तुमच्याकडे बायको द्या जो काय काय गेली बायको तुम्हाला झोपायला जागा आहे. स्वाला तुमची थोरवाड सडली ना गो गोवे. अरे ते लग्नात नाचणारी पोर लई वाईट बोलत नाही लोक तुम्हाला लई घोडायला येतात नाही लोक. तुम्हाला अशी लाज घेत नाही वाटत का आपल्याला? लोक लागा सगळं घोडायला येते लई वाईट बोलत नाही जेव्हा पुढे नाचणार पोर लग्नात दोन लोकांना लई वाईट बोलतात लोक. आशीर्वाद देणार नाचणार लई वाईट बोलत सांगायचं बोलती नाही महाराज. नाचणाऱ्याला म्हणतात आणि ते ऐकायच्यात तो कोणतं की काय एकाची आहेत का? एकाची का म्हणजे एका घरची आहेत का? आणि कोणाला सांगायचं नाचणाऱ्याला लई कथकच बोलायचं पण निर्लज्जम त्याला काही लाज नाही. बायको नाही. आता 16 तुमचं थोपार शिरले गोवा खाऊन 17 तुम्ही कोटरी देता 18 चोऱ्या करता कोण बायको देईल तुम्हाला? बायको नाही. कशी काय बायको मिळेल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार मिळते 1,00,000 पेमेंट आहे तिला. लाल दिवा आहे तालुका तिच्या ताकद येते की एअरपोर्ट बिरपोर्ट आहे. तिला 90% मार्क आहे. 95% तर नवर देऊ नको. इथं कोणाला 95 बरोबर बोट वर एका मिनिटात बायको देतो मी तुला मला हलून सुद्धा देऊ नको मी थोडं बायको. आता तू 48 अगरबत्ती कुठून आहे तर बघणार बापाची पहिलंच नाही तो भांग आणलाय कुठून ना नाही कधी आता वावर नांगरले तण थोडा तो भांग वर साईड का तू साईड काय तू शिळे नाही बघला इकडून रान मोकळं केलं इकडून मोकळं केलं मग वर फिराय पटी तू पुरीने तो पॉप नावाचा भांगाला नाही पुढून त्याला मधी खड्डा पुढे झाटका इकडे नसता जवा भाई इकडे काढलं जवा दुसरा एक भांगा नाही पुरीने तो देव यांनी भांगा साहेब पुरेनो ही बाजू सपाट करायची इकडे फिट करून घ्यायची ही बाजू थोडी वर ठेवायची त्यातला निमा भाग बांधायचा मी असा मोकळा ठेवायचा ती पुरगी अशी झाली एक पोरग कॅनॉलच्या काळात चालून पुरी नाच गेलं ती फुटलं कॅनॉल त्याला वाटलं फुलावलं तर काय ती वाहून गेलं आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे नोकरी नाही कारण नुसते शेतकरी लोक पूर्वी नोकरी आहे शेती नाही. शेती आहे दोन्ही आहे कार्त सुईच बोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या कोणची का मिळाली एवढा सांड पिवळा हो द्या म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे मांडी होऊ घेऊ आता काय करता का दाखवून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोकांना मिळाल्यात. आता लग्न जमवणे चुळी आली त्याला लग्न जमवणारे दलाल नाही भयानक आले आता हे पोरचं बाप वैतागलं ते दलाला म्हटलं तू पा महाराज कुठेही 2-4 लोक एकत्र बसली ना ते पाणी पावसाच्या कप्पा नाही हाती सध्या काय करते गणेश शिकले पण काय पा पुढे देण्यात आलं तुम्हाला माझं 35 झालं तू आपलं काढता बघ. आता पोराच्या बापा आता पोरीच्या बापा काय नाही आता पोरा पोरीच्या बाप लग्न जमवणार दलाल आले तर आता पोराचा बाप पळत आता पोरे त्या दलाला म्हणतो पा बाप दलाल हुशार झाला आता तो बोलतो साखरी म्हणणं कोण एवढ्यात होते 4,00,000 मला इतके कॅन्सर
4 लाख कशी तू, 1 लाख मला, 3 लाख पोरीच्या बापाला. पोरगी कोणची? ते नाही विचारायचं भाई, आहे ना. बऱ्याच लोकांना आपले हे झाड नाव माहित नाही. आता लगीन नाही घाई घाई केलं, योगा योग योगा ना हल्ला फडा योग. आता लग्न न झालेले पोर ना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणं. बस त्या मामा मी घ्याय नाही, तू झाला कस आहे त्या मामा. त्या मामा किती दोन, तुला भाऊ किती? एकच एक भाऊ, अजून एक भाऊ आहे. बरं त्या मामा नाही, तुम्ही आले आमच्या थोडी. मुली आहे किती? आणि तुला भाऊ किती? दोन. धावला तो जिंकला. जगात सगळ्यात सुखी कोण माहिती का? ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. त्या मामा आहे पोरी नाही, मामा तर लगीन नाही. माद्रीच्या पिल्याला धोका पाव रडला रावण. रावण रडला आणि त्या सांगते मला ओवी सांगायची, हे तर वडील जे करतील तया नाम ठरम ठेवते. मग मग थोडं पुढे जाऊ, प्रारब्ध बदलावता येत नाही पण कर्म चांगलं पाहिजे. प्रारब्धाचा पावर बघ. अन्नमान धन सगळे जण
वस्तुशांती सत्यनारायण महापूजा निवृत्ती देव अवार्ड लक्ष्मी निवृत्ती अवार्ड संपत निवृत्ती अवार्ड शांता निवृत्ती अवार्ड नवरा निवृत्ती अवार्ड मंगल संपदा अवार्ड सविता शांताराम अवार्ड पूजा नवनाथ अवार्ड अवार्ड परिवार ग्रामस्थ दत्तनगर शिवाजीनगर कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक निवृत्ती देवराम अवार्ड यांच्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला आपण सगळे गायकवादक गुणीजन मंडपवाले बँक सिस्टीमवाली परिसरातील गायकवादक गुणीजन कीर्तनात बसलेली महिला पुरुष सगळे आणि वास्तुशांतीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत मी अभंग तिथंच बुंगावलाय. प्रारब्ध कर्म. आता वास्तुशांती एक बारीक ऐका, थोडी गरज बांधून देतो तुम्हाला एका मिनिटात. बांध त्या घराला पाया, याला सुद्धा पाया, त्याचा पाया कॉलम मध्ये आणि रिंग ओतून आहे, याचा पाया ज्ञान आहे. पण तीन फरक जणांनी काय का? पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही समाधानी व्हाल. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. त्याला पाया, याला पाया, त्याला खिडक्या, याला खिडक्या. आता इथे एक वादाचा मुद्दा असा आहे, देवाचं म्हणणं शरीराला छिद्र 9 आहेत आणि संतांचं म्हणणं शरीराला छिद्र 10 आहेत. गरपूर करून देव, त्याचा पाया, याचा पाया, त्याला खिडक्या, याला खिडक्या. आता याला छिद्र 9 आहे, कोणते नीट आहे का? 2, 2, 4, 6, 7, 8, 9 हे 9 देवाने सांगितले. संतांचं म्हणणं असं आहे, अखंड भजन करून शरीर ब्रह्मरूप होणं आणि वासुदेवाचं ज्ञान येणं हे 10 खिडके. अशा खिडक्या आहेत त्या. आता त्याला खिडक्या, याला खिडक्या, त्याला दरवाजा, याला दरवाजा. आता त्याच्यात माणसं 4, 6, याच्यात माणसं 23. कोणते कोणते? एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती, इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 ना 8, 20, 2 बायका 22 आणि एक जीव 23. आता याच्यात वस्तू काय काय? लाटणं बडपट फुकली उशी तवा संडा बाथरूमची जनवटा बेडशी सगळं सगळं याच्यात आहे. याच्यात काय काय? मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 5, 10. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. 5 5 10 मन 11 आणि या 11 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श शत्रू आहेत. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार. 6 5 11 आणि 11 2 22. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा. त्याचा कलर गेला तर देता येईल, याचा द्यायला. त्याची ईट सरकली तर बसवता येईल. त्याची नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकली न पिकली तर रोज काळी कर, पहिली नाही. नॅचरल थिंग इज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही. हाये म्हणल्यावर, हाये म्हणल्यावर तिथं वळवळ करायची नाही. वसंत ऋतू आलाय, आंब्याला बहर येणार. 13 अध्याय, वसंताचे रिजवणे, झाडाचे साचेपणे. नाही तर गडी देखणार नाही, पण गडी नाही. गडी देखणाला येऊ कोण नाही वाटतं त्याचा मुका घ्यावा, पण गडी नाही ना. ऐकायला येते, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, मुसाला आलेला तुर्रा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं रोमलेलं सड फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुढचा काळ फार वाईट येणार. आता शिकतो लोक सुरत मधल्या माणसांना सांगतो, मी तुमच्या मुलासारखं आहे, मी मरल ना मारा. मी मरणार नाही, 5 25 वर्ष तुम्हाला आपली आठवण येईल. झोपताना आता असं झोपायचा, याला मोकळं ठेवत जाऊ नका, हा जाऊ शकतो. याला कापूर नीतील पोरं डायरेक्ट त्याला देगा देतील गट नंबर द्यायला. काळ फार वाईट आला मला स्वप्ताने सुद्धा. आणि म्हातारे माणसांना अजून एक कौके सांगतो, मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये नाही तर 2-4 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. नाही माझं ऐकलं तुम्ही, देवळात मराल. म्हातारा देवळात नेलो सुनबाई मी आमच्या मामजींना मोक्ष मिळा. मामजी देवळात नेले, हे कसे मेले? फक्त मारुतीला मामजीलाच माहिती पाहिजे, दुसरं देवळात नव्हतं. हे त्रिकडचं कीर्तन आहे मला, हे काल सत्य आज सत्य सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य जे वेळात म्हणलं ते कवाच खोटं नाही, ते कवाय खरं. थोडं कानाला वाईट पण ठीक. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईल, आला.
मी 10 वर्षापूर्वी नव्हतो तो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याच पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरगी. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कमी बुद्धीची माणसं फोकसला येते. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेची कोणतं खोटं ठरलं बोला. बायको करता बायको मिळणार नाही. आणि आता नोकरी करता नोकरी मिळणार नाही. आता जय झाली ती जरी कंपन्यांचं तर जवळजवळ कार्यक्रम ते आले पेटले वाला. नोकरी गेल्या काही नाही राहिलं. नोकरीमध्ये फक्त आता एक वाक्य सांगतो तुम्हाला पटणार नाही. सध्या लोक सर्विसवाल्याला मुलगी देतात. अजून 2 वर्षानं लोक शेतकऱ्याला मुलगी देतील. सर्विसवाल्याला देणार नाही. शासन आणि केंद्र शासन स्वतः नोकरी जमत राहिलं नाही. बघा काय आहे त्याला फक्त जगात एकच खातं आहे सध्या मला मिलिटरी. वय पाहून कामाला ठेवतात वृद्धी पाहून पेमेंट देत. नंबर एक तर सज्जन खातं. 15 वर्ष झाले भाऊ पीटी घे पिस्तोल जमा कर तुझं आयुर्वेदाला ताणूक करतो. आणि कोणालाही गोष्टी मिळत नाही. आता इतर कोण नीट आहे का. देव एकदा देतो ती गोष्ट परत कोणाला देत नाही. नाही 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 जगात किती भाषण करणारे हो द्या मला कितीही छाताळ थोडं थोडं भाषण कर द्या. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाला भाषणाची लकब जमली नाही. लाईट गेली तरी आढळत माझ होत्या. विकास झाला पाहिजे. लाईट येऊ दे आज विकास. नाही नाही मला नाही नाही मला तेवढी लकब परत कोणाला सापडली. एकदाच सापडती परत कोणाला नाही. या इंद्रीकर एकदाच नाही. आता मी येणार ना म्हणला नाही लगेच फायनल. किती माणसं होते मला ती संधी पुन्हा आहे. भाषण करणारी किती होती पण हसत भाषण करणारा विलासराव देशमुखांनंतर माणूस झाला नाही. आणि दुसऱ्याला बाजर फोडणारा गोपीनाथ मुंडे नंतर माणूस झाला नाही. समोरच्याला मुंगे आणणारं भाषण होत ते लेत काही माणसं काही देव घडवतो मला. तुम्ही साधा अभ्यास करा मला. एक 5 वर्षाचा काळ सोडा किती आयुष्यभर तो माणूस विरोधातच होतो. अशी काही काही माणसं राहतात. एकदा ती लग्न पुन्हा जमत नाही. मग त्या इमारतीचा पाया ज्ञान देवे रचिया पाया. Thank you.
आमची संत कृपा धावी निवृत्तीनाथाची कृपा झाली म्हणून ज्ञानदेवाची इमारत झाली, बाबाजी चैतन्याची कृपा झाली म्हणून तुकोबारायची इमारत झाली, आणि आव्हाड पाटलावर साधू संतांची कृपा झाली म्हणून एवढं लाइटिंग मंडप आणि एवढं मोठं घर झालं, संत कृपा झाली. आजचा दिवस फार चांगला आहे, आज द्वादशी आहे, आज प्रदोष आहे, आणि पाया पडू शकतो. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर द्वादशीला तिथी पाहिजे नाही. वीर खोदायची द्वादशीला सुरुवात, घर बांधायचं द्वादशीला सुरुवात, वास्तुशांती द्वादशीला. कारण द्वादशी कोणत्याही दिवशी आली तिला प्रदोषी येतोच. आज शनी प्रदोष आला, आज काय वाला शनी प्रदोष, अशी मी एक राहते त्याला तिथे नाही पाहिजे, तिथे नाही पाहिजे, तो पर्व कालच असतो, तिथे काही चान्स ना. आता हे बिचाऱ्यावर कृपा झाली आणि एक वाक्य समजा, शेतीतून प्रपंच करणाऱ्या माणसाने जर प्रगती केली ना तिचं कौतुक करायला सुद्धा मजाच वाटते. तुमचा माझा जन्म गरीबाच्या घरात झाला, आपण शेतकऱ्याची माणसं आहे, आपला जन्म पास्ताच्या घरात झाला, आपले आई वडील कौलावर गेले, रापल्यावर दिवस स्लॅबचे आले, पण हा सगळा प्रसाद आई बापाचाच आहे ह्याच्यावर तुमचं मत का? आपण लहानपणी आपल्याला काही नव्हतं, आज आपण सगळे खाऊन पिऊन सुखी आहे, पण याच्या पाठी मग कृपा कोणची? बस बाकी काय नाही. शेतकऱ्यावर तीन माणसांच्या कृपा आहेत, एक जन्मदाते आई बाप, दोन काळी आई, आणि तीन गोठ्यातली गाय. शेतकरी मोठा जर कोणी केला असेल ठीक आहे, काळ्या आईनं. आता आपल्या भागातली मारा इतके पैसे तो गोरा, ही माणसं काळ्या आईनं मोठी केली, काळ्या गायीनं मोठी केली, घरे बांधलं, येर खेळली, मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, दोन पोरींचे लग्न केली, तीन पोरांच्या शाळा केल्या, रुपये कर्ज नाही, कोणता इकला नाही, हुशार होता का नाही तो? नांग ठेवा तर गडी, पण तीन पोरींचे लग्न ठोले जाईन केले, दुपारभर गावला शिकत होतो, दोन पोरं नोकरीला लागली, येर खेळली, मोटर बसवली, शंभर पंधरा पत्र्याची शेट टाकून दिली, झोपा किती पाहून ठणठणी तो, रुपये कर्ज नाही, कोणता इकला नाही. आपल्याला एकच पोरगी ती जाय लग्न करायची गरज पडली नाही, ती पेपरला गेली आलीच नाही तर लग्न करतो का? मग आपण प्रगती केली का? आता हे सर्व सोले म्हणते आम्ही कमावतो, काय केलं तुम्ही? अठरा वर्ष सरकार धुतलं आणि रित्या झाले बंगल्याला खुदडी आणली, जाऊ अठरा साठला बंगला पुरा झाला, बासठला वास्तू शांती झाली, आणि त्रेसष्टला दोन वर्ष झाला आलं, बंगल्या झोपलत नाही, लोकांनी बांधा साहेब बावळत नाही. मग त्याच्या पोरानं दर नाव दिलं दादांची कृपा, दादाची येतच मी येतो कृपा कशी होईल? आता बावला आणि काय करू, आपल्या बापानं अठराव्या वर्षी लग्न केलं मारा, पूर्वी लग्न अठराव्या वर्षी बापाचं लग्न झालं, विसाव्या वर्षी बाप व्हायला निघला, दोन तीन मुलं झाली, कौलाचं घरही बांधलं, येर आहे खंदी, टकाटक परपंच, पाच वाजता देवळा पुढे गप्पा माराय हजर, जनावर बिरवर बांधून चारा पाणी करून म्हातारा हरिपाटा साहेबाला देवळा पुढे गप्पा माराय ना. आपली माणसं मध्ये आम्ही प्रगती केली, त्यानं एका पुरीचं लग्न केलं तर दुपार भर गाव लापशी खात होत, याकडं मांडव घातलं त्यानं, वा येवाडी लापशी. आता तो कुटीचं लग्न केलं तर येवाडी गुलाबजाम, काय करण्याच्या अवलादीचा जन्माला आला, मात्र तोंडात फिरलं त्याच्या नाफडीत उठलं गुलाबजाम. पूर्वी लग्न जर झाले तर पंधरा पंधरा दिवस पत्र्यावर लापशी वाळत होती अशी वाळायची माणसं, तीच लापशी परत शिजून लापशी तेवढी होती ती. आता काय भांगर
कुटीचं लग्न उभे ना जेव्हा ती वरण नाला टाकली हातात घेत बाप भातच सापडत होती टाकलीच घेऊन घरी गेला वर्ग म्हणलं टाकली आणि एकाला भात सापडत होतं वरण सापडत तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांग तू वैतागला म्हणलं उलट गेलं लग्न गेला घरी काय कुटीचं लग्न एवढे गुलाबचा मात्र तोंडात थकलं त्याच्या नागपुरीत कुठला गुलाब त्याच्या पाठीत बुका आला नाही ते गेलं होतं महाराज पूर्वी आपल्याकडे गोंधळ गोंधळ दातली या शिवारांमध्ये कधी दहावी असली तर दहाव्याला माणसं जेवत नसायची परत ते एखादा माणूस घरी न्यायचा चला चहा घेऊ तुम्ही तिकडे ते जेवत पण घरी चहा पेपर्यंत म्हणा जाता चहाची वेळ नाही वा अहो ती म्हातारी म्हणायची 10 मिनिटं बसा फक्त गप्पा होईपर्यंत भाकरी अहो पिटलं भाकर 15 माणसांचा साहेबा 15 मिनिटात करीत होती एकच बाई एका चुलीवर भाकरी एका चुलीवर कालवण तिसऱ्या चुली जाव जात होता टाकवायचं जेवली माणसं अर्धी ताटली का ते कापायची म्हातारी जेवा किती जेवा आता काय आता हे श्रीमंताच्या घरी जर जेवा गेलं ना ते नाला माणसं मुझे बाप सांगितले सहावा वाट संपल्या सपत्या आणि त्याची बायको म्हणते निवंत जेवा ताटल्या खात्या का निवंत जेवा धरणाच्या वाट्या एवढे सपत्या वाढी ती कशी चांगलं गांजा बेल तर बैल बस शेतकऱ्याच्या घरात आरोग्य देऊन चहा राहतो वटेवर घुंगडीवर बसायच चहा आणा रे उठायची गरज वजन मान घरे ते बळीराजाच घरे हे श्रीमंत हावगड खिडकी जवळ जाते काय बोलत दुखत होतो तर सांगतो आमच्या मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल खाऊन घेऊन घालेल आपल्याला वाटत सोडून आमुष आधी शेतकऱ्याच्या घरातल्या पेयच्या मध्ये कप्पातून बशी ते दान शुनाच घरे भिकारी तसा जाणार नाही भाकरी करायला शेतकऱ्याची बाई बसली ना पिताचा थोडा गोळा अग्नीत पहिल्यांदा अग्नी देवता कुत्र्याची भाकर पाहुणा येऊ द्या भिकारी दारावी द्या पित्याचा हात तसाच अर्धी मोडणार गरम हे दार लावून जेव्हा त्या इथं महिना महिना आमारत चालायचा शेतकरीच्या घरी पाहुणा आला का आंबे पिळी आता शेजारच्या आंबरस आपल्या सकाळी माहीत झाला आपली शिळी त्याच्या उकडे कातडे खायला गेलो राहते होत काय आपली लोक भिकारी शेतकऱ्याच्या घरात आरोग्य देऊन त्या श्रीमंताच्या घरात बरं शेतकऱ्याच्या घरात त्याच्या कपातून यांच्या घरात कपाट डोकाय लागत अजून 1 वर्ष न श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्या तर पाहुण्या पुढे कप घ्या आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोलवायचा ते बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे आग लावते लई विचित्र लोक आहे महाराज बळी राजा तो गायी पाळून झाडाला पाणी घालून काळ्या आईची सेवा करणारा माणूस कधी दरिद्री होऊ शकत नाही जो 2-3 वर्षानं शाळेत जर बैलगाडी शिकवायची ठरली कृतीला म्हणून आणायची शिवते याला बैलगाडी म्हणा मग ते काढतो विचारणार गुरुजीला गुरुजी याला काय झोपा गेलंय ना झोप मग त्याला काय झोपा गुरुजी म्हणणार बैल गुरुजी म्हणणार पोरग म्हणणार यंदा गाडीला किती बैल झोपत गुरुजी म्हणणार दोन पोरग म्हणणार आमच्या घरात तर एकच बैल गुरुजी म्हणले कशावरून माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्या तर बैलात फरक नाही तेव्हापासून एक बैलाची गाडी आली आता
लोकांच्या गाडीला बैल किती तुम्हाला बैल आहे बैल आहे किती दोन्ही वरच्या बैलाला वरचे दात किती किती बैल आहे किती नाही तुमच्या घरी नाही तुमच्या नाही मग इथं मिलिटरी उतरेल बैलाला वरचे दातच नाही सोडली तुम्हाला मारा टाकीत पाणी दाने यावर परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्ञानदेव रचला पाया घराची भरभराटी हो मी तुमचा तुम्हाला बोलत पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही अशी जिरुवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रघुमाई